जिथे किंमतच नाही तिथे मागेमागे करून काहीच उपयोग नाही। आपण काही काही वेळा खूप भावनेच्या भरात वाहून जातो आणि एखाद्याला आपलंसं मानलं की त्याच्यासाठी आपण आपली सर्व कामं बाजूला ठेवून अगदी रिकाम टेकड्यासारखे त्या व्यक्तीसाठी कायम धावून जातो। अर्थात एखादी व्यक्ती जर क्षणात मदत करत असेल तर ती समोरच्याला रिकाम टेकडीच वाटते। भले आपण आपलं सगळं काम बाजूला ठेवून फक्त त्या व्यक्तीसाठी वेळ काढत का असू त्याचा कोणीच विचार करत नाही, पण या सगळ्यात काही काही वेळा समोरची व्यक्ती फक्त आपल्या गरजेपुरताच वापर करते आणि गरज संपली की आपल्याला अलगदरित्या बाजूला सारते। आणि गंमत म्हणजे काही काही वेळा हे आपल्याला कळतसुद्धा नाही, उलट ती व्यक्ती लांब जाते असं वाटताच आपण आपले सर्व प्रयत्न पणाला लावतो आणि त्या व्यक्तीच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो। ती व्यक्ती मात्र आपल्याला टाळण्याचा प्रयत्न करत राहते, पण आपण मात्र आपलंच कुठेतरी चुकलं की काय असं म्हणत त्या व्यक्तीच्या अजून मागेमागे करतो आणि बसतो स्वतःला दोष देत। मला असं वाटतं सगळ्यात मोठी चूक इथेच तर होते, ती व्यक्ती आपला गरजेपुरता वापर करते आहे, मुळात ही गोष्ट पचवायलाच आपल्यासारख्यांना अवघड जातं। कारण काय तर गरज, नुकसान, फायदा या पलीकडे जाऊन आपण त्यांना जीव लावलेला असतो। मग नातं कोणतंही असो आपण ते प्रामाणिकपणे जपायला जातो, पण चुकीच्या व्यक्तीला चुकीच्या प्रमाणात जीव लावला तर त्रास हा होणारच, हे विधिलिखितच आहे। खरं तर मुळात समोरच्या व्यक्तीसाठी आपण महत्त्वाचे नसताना देखील आपण आपल्या प्रियजनांना गमवतोय की काय या भीतीने सतत मागेमागे करत आपण आपलं स्वतःचं अस्तित्व गमावत जातो, बाकी काही नाही। पण हे जेवढ्या लवकर आपल्या लक्षात येईल तेवढ्या लवकर आपण या त्रासातून बाहेर पडू। आणि मुख्य म्हणजे जर एखादी व्यक्ती आपल्याला महत्त्व देत नसेल तर अशा व्यक्तीपासून आपण स्वतःहून बाजूला गेलं पाहिजे, कारण अशा व्यक्तीपासून आपलं कधीच काहीच अडणार नाही। जर कोणाचं काही अडणारच असेल, कोणाचं नुकसान होणारच असेल तर ते त्या व्यक्तीचं होईल जो आपल्या भावनांची कदर करू शकला नाही किंवा आपल्या भावनांची कदर करू शकत नाही। कोणी काही गमावणारच असेल तर ती स्वार्थी व्यक्ती गमावेल, तेही आपल्यासारख्या हितचिंतकाला। त्यामुळे कोणी किंमत देत नसेल तर मागेमागे करण्यात काहीच अर्थ नाही। त्यामुळे आपण योग्य असू तर आपल्याला अशा व्यक्तींना गमावण्याची भीती वाटण्यात काहीच तथ्य नाही। ही भीती तर ती त्या व्यक्तीला वाटली पाहिजे ज्यांना फक्त गरज पडेल तेव्हा आपली आठवण येते। त्यामुळे स्वतःचा स्वाभिमान जपा, अशा लोकांमुळे स्वतःचं अस्तित्व मिटवण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व अधिक चांगल्या प्रकारे निर्माण करा।